श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज माहिती देतोय डिटेलमध्ये ॲमॅथिस्ट रत्नांबद्दल ॲमॅथिस्ट रत्न हा भारतामध्ये आणि इतर सर्व देशांमध्ये सापडतो खास करून सर्वात जास्त ब्राझीलमध्ये ह्याची उत्पत्ती दाखवते अशा प्रकारचा हा पर्पल कलरचा ॲमॅथिस्ट अतिशय सुंदर उपरत्न मानलं गेलेलं आहे भारतामध्ये हा उपरत्न म्हणून मानतात परंतु इतर बाहेर देशांमध्ये ह्याला प्रमुख रत्नाचा दर्जा आहे आणि ज्यावेळेस ब्राझीलमधली जी एक खाण सापडली नव्हती त्यावेळेस त्याच्या आधी ॲमेथिस्टला प्रचंड मागणी होती आत्तासुद्धा आहे परंतु ज्यावेळेस त्याची खाण ब्राझीलमध्ये सापडली आहे मोठ्या प्रमाणात त्याच्या आधी ह्याला प्रचंड प्रमाणामध्ये ह्याची किंमत होती म्हणजे हिऱ्याच्या किमतीप्रमाणे ह्याची प्राईज होती मित्रांनो आणि आता त्याची क प्राईज बऱ्या प्र प्रमाणात कमी झालेली आहे ॲमेथिस्टचे फायदे तुम्हाला मी सांगतो ॲमेथिस्ट आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण करतं तसेच हा आपलं सिक्स सेन्स वाढवतो आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवते कामामध्ये आपल्यातली निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करते आपण जे मोबाईल्स वापरतो इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतो इलेक्ट्रॉनिक्स ज्या मॅग्नेटिक फील्ड्स असतात त्या फील्ड्समुळे समजा म्हणजे टी व्ही आपण यूज आहे मोबाईल यूज करतो आहे मायक्रोवेव्ह यूज करतो आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू यूज करतो त्या वस्तूंच्या अल्टरनेटिव्हली जो निगेटिव्ह प्रमाण असतं म्हणजे हीट असते कि किंवा मग त्याच्या रेडिएशन्स असतात त्या रेडिएशनच्या त्रासापासून त्याच्यामध्ये आपल्याला बचाव करतो मित्रांनो ॲमॅथिस्ट हा रत्न बऱ्याच इफेक्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये वापर केला जातो स्ट्रेस माइंड रिलॅक्सेशन तसेच हिलिंग प्रॉपर्टीजमध्ये खूप छान याचा फायदा होतो ॲमॅथिस्ट हे रत्न असं ब्रेसलेटमध्ये वापरू शकता हे सिलेक्टिव्ह ब्रेसलेट स्टोन्स त्याच्याकरता सिलेक्ट केलेले जातात तसे ॲमॅथिस्ट काही लाईट व्हाईट कलर्समध्ये सुद्धा येतो परंतु हे जे रत्न आहे हे टोटली सिलेक्टिव पीसेस असतात त्याच्यामध्येच बनवले गेले जातात ब्रेसलेटचा वापर हातामध्ये केला जातो तसेच हे ज्वेलरीमध्ये पण यूज केलं जातं ॲमॅथिस्ट हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा रत्न आहे शनीचा दुष्प्रभाव कमी करण्याकरता पण वापर केला जातो तसेच आपल्याला जर का कानामध्ये ऐकायला कमी येत असेल काण्यांचा प्रॉब्लेम असेल मेंटल मेंटल डिस्टर्बन्स असेल तणाव असेल हेडएक असेल पीसफुल झोप लागत नसेल अनिद्रा असेल तसेच तुमचं शरीरामध्ये स्ट्रेसचा प्रभाव नर्वस सिस्टम कमजोर असेल डायजेशिव प्रॉब्लेम जे असतात म्हणजे पोटाचे प्रॉब्लेम अपचन त्याकरता फार उत्तम आहे चांगली पॉझिटिव्हिटी तुमच्या माइंडमध्ये मा राहते निगेटिव्ह व्हायब्रेशन्स कमी होतात स्ट्रेसपासून तुम्ही दूर राहता तसेच मरणशक्ती बूस्ट होते याच्यामुळे याच्यामध्ये अशी काही प्रमाणामध्ये जे घटक आहेत जे सायंटिफिकली त्याच्यामुळे तुमचं माइंड बॅलेन्स राहतं इमबॅलेन्स माइंड जे असतं आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र असतात सप्तचक्रामध्ये जे क्राउन चक्र असतं त्या चक्रामध्ये याचा सर्वात जास्त फायदा होतो आणि ती चक्र बॅलेन्स होतं अशा प्रकारे ह्या रत्नाचा बऱ्याच प्रकारे फायदा होतो परंतु आपल्या भारतामध्ये काही ठराविक लोक म्हणजे बऱ्याच थेरपीमध्ये वापर केला जातात स्पा थेरपीमध्ये पण याचा वापर केला जातो तसेच आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये वापर केला जातो काही ठिकाणी सगळ्याच ठिकाणी केला जात नाही परंतु ज्यांना ह्या रत्नांबद्दल माहिती आहे ते नेहमीच याचा वापर करतात कोणीही वापर करू शकता ह्याच्याकरता खास काही पत्रिका पाहायची गरज नाही आहे तसेच सिलेक्टिव्ह पीसेसमध्ये हा असा प्रकारचा जो रत्न आहे ॲमॅथिस्ट किंवा ह्याची क्वालिटी क्लिअरिटी आणि ह्याच्यामध्ये कट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात याला बटरफ्लाय कट म्हणतात अतिशय सुंदर क्लिअरिटी असते मित्रांनो याची किंमत जास्त असते जर का आपण पाहिलं ना तर हे जी रत्न आहे आणि रॉ पीस आहे त्यामध्ये फरक असतो तुम्ही जर पाहाल तर बऱ्याच पुस्तकांमध्ये ॲमॅथिस्टबद्दल माहिती दिलेली असते बऱ्याच इंटरनेटच्या साईट्सवरती त्याच्याबद्दल माहिती दिलेली असते ॲमॅथिस्टबद्दल बऱ्याच ठिकाणी वाचलं गेलेलं आहे लिहिलं गेलेलं आहे आणि पतीपत्नींमध्ये वादविवाद होत असतील तरी त्याचा वापर केला जातो बऱ्याच रत्नांमध्ये बऱ्याच लेखकांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे ज्युडी हॉल नावाची एक ऑथर आहे तिने त्या त्याच्याबद्दल संक्षिप्त लिहिलं आहे तसेच मुलांना स्मरणशक्ती कमजोर असेल मुलं थोडंसं वाईट लाईनला चालली आहेत निगेटिव्ह विचार त्यांच्या मनामध्ये येत असतील पतीपत्नीमध्ये वादविवाद नेहमी होत असतील तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये हा ठेवू शकता तसेच आपल्या हॉलमध्ये ठेवू शकता तिकडच्या ठिकाणी जी निगेटिव्ह एनर्जीज असते जे वास्तुदोष असतात ते पण ॲब्झॉर्ब केले जातात आणि आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा हा रत्न अशा प्रकारचा तो तुम्ही मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचा किंवा चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचा पौर्णिमेच्या दिवशी ठेवा तरी चालेल हा रात्रभर ठेवा किंवा एक तास ठेवा हा स्टोन पुन्हा रिचार्ज होतो त्यांना चार्ज करायची गरज असते त्याचप्रमाणे तुम्ही जर का हा स्टोन हातामध्ये वापरताय तर ब्रेसलेटच्या रूपामध्ये वापरा किंवा अंगठीच्या रूपामध्ये वा वापरा महिन्यातनं एकदा तुम्ही चार्ज करू शकता किंवा आठवड्यातनं सुद्धा करू शकता अशा प्रकारे तुम्ही कच्च्या दुधामध्ये सुद्धा हे चार्ज करू शकता बरीच वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्याप्रमाणे हे तुम्ही चार्ज करता येतात तसेच ॲमॅथिस्ट हा रत्न हा तुम्ही तुमच्या आपल्यासोबत आपल्या बॅगेमध्ये आपल्या हातामध्ये गळ्यामध्ये नेकलेस म्हणून पण वापरतात आणि हातामध्ये अंगठी म्हणूनसुद्धा वापरला जातो हाताच्या मधल्या बोट्यामध्ये मिडल फिंगरमध्ये हा साधारणतः वापरला जातो आणि ह्याचे फायदे तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत तुम्हाला जर नक्की हवा असेल तर माझा नंबर आहे डबल सेवन डबल फाय नाईन फोर टू एट तु, सिक्स टू ह्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता त्याची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती तर मी सांगितलेली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ